या आज या ठिकाणी संमत झाले. त्याचबरोबर एखादा सभासद जर अपघाती किंवा दुर्दैवीरित्या आपला सर्वात सोडून गेला तर त्या सभासदाच्या कुटुंबास तात्काळ म्हणून रुपये 10,000 मदत देण्यात यावी, अशा काही योजना या ठिकाणी संमत झाल्या. त्याबद्दल मी माझ्या सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो. तुमचे सर्वांचे विद्यार्थ्यांचे पुनश्च स्वागत करतो, त्यांच्या पालकांचंही स्वागत करतो, प्रमुख अतिथींचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र पतसंस्थेचे सचिव श्री विकास आजगावकर यांच्याकडे सुपूर्त. बरोबर कुटुंब, डिअर मॅडम, ट्रेडिंग फॉरवर्ड इन द जर्नी ऑफ लाईफ बाय चूजिंग टीचिंग एज युअर वोकेशन, यू आर एंटर्ड इन टू सेक्रेट बॉन्ड विथ युअर सेल्फ अँड द स्टुडंट्स अराउंड यू. The path was still with thorns and obstacles. However, with your indomitable positive attitude and spirit, you managed to turn every obstacle into an opportunity for improvement. You may have technically put a full stop to your career, but even in the future, your experience, your attitude, patience, grit, and determination will be a source of inspiration for many. Your valuable contributions have led this association to reach this pinnacle of success. We pray to the Almighty that you may be blessed with good health and prosperity in the times to come. We take immense pleasure in presenting this vignette to your token of MA Parenta Zalela Hai, MA in English and BA Tami Annamalai University Tamil Nadu Yathe Kelele Hai. त्याची प्रथम नेमणूक 15 जुलै 1983 प्राथमिक शिक्षक म्हणून सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय पोरसकडे पेणे येथे झाली. त्यानंतर लगेचच खास इंग्रजी विषय शिकवण्यासाठी त्यांची सरकारी मार्गदर्शक म्हणून अनेक पारितोषिके त्यांनी मिळवलेली आहे. डॉक्टर प्रसाद गौरवी आणि दिग्दर्शित मराठी गाणं रुपेरी वाळून या कार्यक्रमाचे 40 शो मधून त्यांनी निवेदन केलेलं आहे. ते शालेय त्याच्या शालेय स्तरावर असताना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत असताना प्राथमिक शिक्षक स्तरावरील मराठी निबंध स्पर्धेत भारतीय संस्कृती या विषयावर त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. एकांकिका, फुगडी, नृत्य स्पर्धांचे त्यांनी अनेक विषयात विश्वस्पर्धक म्हणून त्यांचं कार्य अधोरेखित आहे. तसंच गोवा बोर्डासाठी एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, पेपर सेटर म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य बजावलेले आहे. हतात्मा महापुरुष हायस्कूलचा 100% निकाल देण्यात त्यांचे मोलाचे असे सहकार्य सदोदित लाभलेले आहे. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही विषयात 100% निकाल देण्यात त्यांचे मोलाचे असे योगदान आहे. या व्यतिरिक्त त्याला अनेक ठिकाणी अनेक सोयी प्रतिष्ठित असा नॅशनल बिल्डर अवॉर्ड हाही अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. तर असे हे हरमुनरी आणि भीष्मतुल्य असे व्यक्तिमत्व आज मानाने सन्मानाने निवृत्त झालेला आहे. या निमित्त त्यांचा हा योग श्री अरुण महादेव पाटील यांची. सर, शिक्षण, समाज, नाट्यकला, संगीत, क्रीडा व इतर सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत अनेक मातीच्या घोड्यांना आज आपण आघात देताना योग्य मार्गदर्शन केलं आणि अनेकांचे कर्तृत्व घडविण्यास हातभार लावला, त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण मूळचे महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील कडलेंगे या गावातील थोर साहित्यिक कैलासवासी रणजित देसाईची छाया या गावावरती होती. परंतु जन्मभूमी जरी चंदगड तालुक्यातील कडलगे हा गाव असला तरी आपली कर्मभूमी ही खऱ्या अर्थाने गोमंत भूमी होय. या गोमंत भूमीने आपल्या सर्व कुटुंबाला बरंच काही दिलेलं आहे. आपल्या कर्मभूमीच्या विद्यार्थ्यांनी याच गोमंतकात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. आपले बंधुराजही शिक्षकच होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून 15 जुलै 1983 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली. शिक्षण दानाचा पवित्र कार्य हाती घेण्या अगोदर आपलं संपूर्ण शिक्षण हे गोमंतकातच झालं. इथूनच आपला शालांत शिक्षकी पेशा सांभाळताना आपल्यातील कलाकार सर्वाधिक जागृत झाला. नाट्यकला उचलच आपल्या रक्तात गेली होती. मराठी औषधी रंगमंचावर दिग्दर्शक म्हणून कार्य करताना
कलाकृतींच्या नाट्य स्पर्धात आपण अनेकदा दिग्दर्शनाच्या पारितोषिकाचे मानकरीही ठरलो. अनेक नाट्य निवेदन कार्यशाळा युवावाणी युववाणी व आकाशवाणीच्या कार्यक्रमात नाट्य शिबिरामध्ये चित्रपट निर्मिती कार्यशाळामध्ये आपण सक्रिय होता आणि त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आपण आपल्या आजी माजी विद्यार्थ्यांना करून दिला. हे कलाकार म्हणून आपण फार मोठे योगदान रंगभूमीला दिले आहे. नाटकात जरी आपल्या भूमिका कमी असल्या तरी तुम्ही डॉक्टर प्रसाद गुरव निर्मित आणि दिग्दर्शित मराठी ग्रहानंतर रुपेरी म्हणून या कार्यक्रमाचे 40 अधिक वेळा निवेदन केलं. एक परिपक्व शिक्षक कसा असावा याचे आपण एक उत्तम उदाहरण आहात. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना वेळोवेळी आपण मार्गदर्शन केलं. इंग्रजी आणि मराठी हे विषय आपल्या आधी आवडीचे आणि या विषयात विद्यालयाचा कितीतरी वर्ष 100% निकाल आणण्यात आपला मोलाचा असा वाटा होता. आपल्या या कार्याची दखल गोवा सरकारने घेतल्याला 2015 साली गोवा राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार आपला प्रदान केला. त्या व्यतिरिक्त गोवा मराठी अकादमी सांदे हसापूर ग्रामपंचायत हसापूर ग्रामस्थ राजहंस प्रकाशन समूह रोटरी क्लब पेंडे अशा प्रतिष्ठित संस्थांकडून आपल्या आपला यथोचित पाटील यांचे सर शिक्षण समाज नाट्यकला संगीत क्रीडा व इतर सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत अनेक मातीच्या घोड्यांना आज आपण आकार देताना योग्य मार्गदर्शन केलं आणि अनेकांचे कर्तृत्व घडविण्यास हातभार लावला त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण मूळचे महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील कडलेगे या गावातील थोर साहित्यिक कैलासवासी रणजित देसाईची छाया या गावावरती होती.